नवरात्रीतील 9वा दिवस म्हणजे अश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी देवी सिद्धदात्रीची पूजा करायची असते. याविषयीची आपण विशेष माहिती जाणून घेऊया. नवरात्री महोत्सव जो 9 दिवसाचा आहे त्यातला नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस नवदुर्गांची त्यातली सिद्धिदा म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते सगळं सिद्ध करून देणारी म्हणून तिचं नाव सिद्धिम यच्छती सा सिद्धिदा. त्या सिद्धिदा देवीची सिद्ध गंधर्व यक्षाध्यैर असुरैर अमरैरपी सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी. ती सिद्धी देते म्हणून तिचं नाव सिद्धिदायिनी आहे. तिनं आपल्याला आयुष्यात सगळ्या भक्तांना ज्या ज्या सिद्धी पाहिजे धर्मार्थ काम मोक्षातल्या पुरेसं ज्ञान मिळावं, पुरेशी लक्ष्मी मिळावी, मनाला उत्तम शांतता मिळावी, आयुष्यात जे जे वैभव पाहिजे ते सगळं मिळावं, अशा सगळ्या सिद्धी आपल्याला देणारी ही मोक्षदायिनी म्हणजे आपलं जीवन संपल्यानंतरसुद्धा उत्तम आपल्याला मुक्ती देणारी म्हणून घटस्थापनेपासून प्रतिपदेपासून आज 9वीपर्यंत जो आपण नवरात्रीचा महोत्सव करतो त्या महोत्सवाची आज उपांत्य कारण उद्या विजयादशमीला समाप्ती आहे ही अतिशय महत्त्वाची. नवरात्र संपतंय न संपतंय अशा ठिकाणी येऊन पोचणारी आणि आपल्याला नंदादीप जो आपण लावतो त्या नंदादीपाची जी प्रार्थना करायची ना शुभं करवतो कल्याणं करवतो आरोग्यम धनसंपदां करवतो. आणि सगळ्यात महत्त्वाची प्रार्थना जी आहे नंदादीपाची मी कोणाचा शत्रू असू नये माझा कोणी शत्रू असू नये शत्रू बुद्धी विनाशाय. शत्रुवताची बुद्धीच जर नाहीशी झाली तर सगळे विश्व माझं मित्र होईल असं